एकीकडे कोरोनाची लढाई सुरू असताना राज्यात राजकारण देखील शिगेला पोहोचले. सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. शिवसेनेकडून त्याला सामनातून उत्तर दिले जाते. या दोन्ही पक्षात विसंवाद सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले टाकत महत्वाचे निर्णय घेतले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांकडून दाद मिळतीये. उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका करणार नाही तसं वाटलं तर सूचना करेल, तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री कुणीही असलं तरी त्याच्यावर आपला अधिकार असतो, त्यामुळे मला वाटतं आतापर्यंत मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या प्रशस्ती पत्राकडे भारतीय जनता पक्ष कसा पाहतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.